सुमारे 2 वर्षापूर्वी कुरकुंब येथील एका बेरोजगार युवकास नितीन जाधव, आकाश डांगे यांनी INS शिवाजी लोणावळा येथील इंडियन नेव्हीमध्ये स्टोअर कीपरची नोकरी लावतो असं आमिष दाखवून आकाश डांगे यांनी अनेक बेरोजगारांची फसवणूक केलेली आहे. याबाबत भिगवण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्ह्यातील फिर्यादी किशोर जाधव हा तरुण नोकरीचे आमिषाने फसवणूक झालेला आहे. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना भेटला आणि फसवणुकीचा झालेला प्रकार सांगितला. प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी चौकशी करून माहिती घेतली असता तरुणांसह अनेक बेरोजगार तरुणांची सैन्य दलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची व त्यामागे मोठं बोगस रॅकेट असण्याची माहिती मिळाली. पथकाने गुन्ह्याची माहिती घेऊन बारामती येथून आरोपी नितीन जाधव याला ताब्यात घेऊन रॅकेटचा मुख्य सूत्रधार आकाश डांगे याला फलटण येथून ताब्यात घेतला आहे. तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड आणि पथकानं महत्त्वाची कामगिरी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.